मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। तसं पाहिलं तर पत्रकारिता या क्षेत्रात काम करताना अनेक वेळा लोकांच्याकडून समाधानापेक्षा नाराजी तिरस्कारच अधिक मिळतो, मात्र याही क्षेत्रात चांगलं विधायक काम केलं तर लोकांचे मोठे प्रेमही मिळते याचा प्रत्यय नुकताच आलाय। खटाव तालुक्यातील वडूज येथील ज्येष्ठ पत्रकार खटाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांचा सोमवारी वाढदिवस उत्साहात साजरा झाला। वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस आणि रणजित भैया मित्रमंडळातर्फे शिवसृष्टी गृह प्रकल्पाच्या कार्यालयात खटाव तालुका खरेदी विक्री संघ क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम मंदिरात माजी सरपंच अनिल माळी आणि नगरसेविका सौ रेखा माळी मित्रमंडळ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ देवकर मित्रमंडळ आंबवडे येथे खंडोबा देवस्थान आणि अरुण काकडे मित्रमंडळ वडूज येथे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि मांडवे येथील युवा नेते पोपटराव पाटील मित्रमंडळ स्वयंवर मंगल कार्यालयात खटाव मान तालुका होलार समाज संघटना तर शिक्षक बँकेच्या सभागृहात एराळा परिवार खटाव तालुका सोशल फाउंडेशन वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्राथमिक शिक्षक समिती संघाचे शिवाजीराव आणि संभाजीराव पाटील गट डॉक्टर प्रशांत गोडसे मित्रमंडळ प्राध्यापक दिलीपराव भुजबळ मित्रमंडळ प्रहार जनशक्ती संघटना आणि इतर सामाजिक संस्था तसेच गुरुमाऊली हॉटेलमध्ये शिवम मित्रमंडळ आणि खाडेबंधूंच्या वतीनं वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलताना निवृत्त आयुक्त आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई काँग्रेसचे नेते रणजित भैया देशमुख माजी सभापती संदीप मांडवे प्राध्यापक बंडा गोडसे रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजितदादा पाटील जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव बाजार समिती उपसभापती विजयराव शिंदे माजी सभापती सीएम पाटील डॉक्टर संतोष गोडसे राजूभाई मुलाणी दुय्यम निबंधक धनजीराव खाडे नगरसेवक जयवंत पाटील डॉक्टर संतोष देशमुख सुनील सावंत आबासाहेब जाधव प्रमोद खाडे पोपटराव माळवे हनुमंतराव खुडे दत्तू फडतरे प्रशांत कुलकर्णी आदींनी मनोगते व्यक्त केले। यापैकी बहुतांशी व्यक्तांनी क्षीरसागर यांनी 25 वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता करत असताना नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिल्याचं सांगितलं, तर सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेक माणसं जोडता आली। भविष्यात एराळा परिवाराचं काम आणखी जोमानं वाढेल असा आशावादही व्यक्त केला। कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे उपनगराध्यक्ष मनोज कुमार माजी उपसभापती नाना पुजारी रामभाऊ देवकर पाटील टीके देवकर प्रकाश देवकर भाजपाचे शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक सचिन माळी उद्योजक साबा शेठ निकम डॉक्टर महेश माने प्रमोद पावडे अनिल अण्णा गोडसे विनायक खाडे सुभाषराव खाडे संभाजी गोडसे प्रकाश शेठ नलावडे आनंदराव उंबासे आनंदराव घोरपडे रामहरी निंबाळकर शहाजी खाडे जयकुमार बागल जयकर खाडे चंद्रसेन देशमुख धनाजी काळे पाटील हिंदूराव फडतरे किरण जाधव तानाजी फडतरे दुर्योधन धुमाळ लक्ष्मण फडतरे श्रीकांत फडतरे राजेंद्र देशमुख गोविंदराव आवटे शिवाजी नामदास बडीबाई माने आदींसह पत्रकार बंधू आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरद कदम सूरज भांडवलकर यांनी स्वागत केले। उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले। मुल्ला यांनी आभार मानले। दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील माजी आमदार प्रभाकर घरगे डॉक्टर दिलीपराव येळगावकर जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विधाते उपजिल्हाधिकारी विश्वासराव गुजर प्राध्यापक अमृतराव काळोके बाळासाहेब इंगळे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज नगराध्यक्ष मनीषा काळे उद्योजक अर्जुन शेठ कदम संजय शेठ शितोळे शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषभाऊ दुबळे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप तहसीलदार डॉक्टर अमर यादव स्वप्नाली डोयफोडे नगरसेविका स्वप्नाली गोडसे प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील दिलीपराव डोयफोडे सुभाषराव मोरे सुरेश शेठ पवार विश्वनाथ देवकर डॉक्टर मनोज माने प्रदीप शेठ मांडवे संजयभाऊ साळुंके नवनाथ वलेकर उदयसिंह घोरपडे विजय शेठ शितोळे प्रदीप शेठ गायकवाड सतीश शेट्टे चंद्रकांत काळे विजय काळे आदींनी फोन मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या। त्यातून थोडे वार आहे असं कार्यक्रम तर असतो, काही शब्द असे वापरायला लागतात की ज्यामुळे समोरच्या माणसाला योग्य असा संदेश जातो आणि ते त्यांचं काम आहे, ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं धनंजय करतायत। समाजामध्ये एक चांगला बदल व्हावा, सामाजिक बदल होताना सर्वसामान्य माणसाला जे वाटतंय ते लोकांच्या समोर यावं अशा पद्धतीनं ते काम करतात, त्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यांची लेखणी या पुढच्या काळामध्ये माननीय खटावचे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी अधिक तहानदार व्हावी, त्याचबरोबर त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांचं जीवन सुख समृद्धी आनंदानं भरून जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आणि म्हणतो नमस्कार। आणि संकटामध्ये उभं राहावं, एखादा कोणतं पेशंट आहे कित्येक वेळा आम्हाला ते फोन करत असतात, हो साधारला एखादा पेशंट जातोय दवाखान्यामध्ये त्याला मदत केली पाहिजे। जिथं जिथं संकट आहे किंवा माणसाला मदतीची गरज आहे
तिथं आपल्यातले धनंजय शिरसागर आपल्याला दिसत असतात आणि मदत करत असतात. हे सगळे त्यांचे गुण खरं ते कौतुकास्पद गुण आहेत. छोटी ज्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस जीवनामध्ये येत असताना आपण चांगलं काय करतो किंवा जे चांगलं काम काय करतोय याच्यावरती त्याचं व्यक्तिमत्व असतं किंवा त्याच्यावरती त्याचं सगळं जीवन असतं. धनंजय शिरसागरांच्या बाबतीमध्ये जेवढ्या काही सांगता येईल किंवा या इतर बसलेल्या आपण सगळे एवढे काही लोक आपण जमलो आहे आणि दरवर्षी आपण जमतो आपण त्यांच्या वाढदिवसाला पंडासर दरवर्षी आपण असतो आज हॉलमध्ये कधीतरी या तहसील कचेरीच्या समोरच्या तिथं आपण कधी त्यांचा वाढदिवसा निमित्त येत असतो. विजयराव कधी कधी हॉटेलमध्ये आज दिवस आला असतो. तीच गोष्ट लागू होती आपल्याकडे मलाही मोठं बॅकग्राऊंड नाही तरी पण आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येकानं आपापलं कॉन्ट्रीब्युशन करून आपण तिथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं हा धनंजयराव तुमचा वाढदिवस हा सामान्य मधल्या सामान्य नाटकाच्या दृष्टीनं हा फार महत्वाचा वाढदिवस आहे. म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या वाढदिवसाचं महत्व आहे. पुढे सरांनी या ठिकाणी सांगितलं तर असा आणि पत्रकार आपल्याला मिळालेलं आहे. राजूभाई तुम्ही देशाच्या राजकारणाचा उल्लेख केला. आज खूप अतिशय वाईट घटना घडत आहे. म्हणजे एनडीटीव्ही तुम्ही धारायला पत्रकार आहे झाले एनडीटीव्ही मध्ये ज्या प्रकारे एनडीटीव्ही अडाणींनी हायजेक केला आणि त्याच्यानंतर त्या पत्रकारांचे तिथल्या रवीश कुमार असतील किंवा बाकीचे नंतर जे जे प्रणवराय बसून म्हणजे ह्या देशात पहिल्यांदा निवडणुकीचा अनालिसिस काय असतं हे प्रणव रॉयने ह्या देशावर दाखवलं. ते त्या माणसाने जी जी चॅनल एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि मुल्ला मुल्ला वडूज अंबवडे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.